आपण भाजपच्या कोट्यातून खासदार झालेलो नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे असं स्पष्टीकरण छत्रपती संभाजीराजे यांनी दिलंय. संभाजीराजे भाजप कोट्यातून खासदार झाल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं, मात्र संभाजीराजेंनी त्यांचा इन्कार केलेला आहे. मराठा समाजासोबत मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी लातूरमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस, तुम्ही कोटा होता भाजप कोट्यावर, पण मला ते मान्य नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, मला सन्मानपूर्वक तिथं नेलेलं आहे आणि सन्मानपूर्वक दिलं म्हणून मी ते घेतलेले. मग तो कोटा बिटा मला काही लागू नये. आणि तुम्हाला कोटाची भाषा जर सांगायची असेल, तुम्हाला काहीतरी न्यूज पाहिजे असेल, मी सांगतो की मी माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं, देवी शाहू त्यांच्या ट्विटरवर राजी शाहू महाराज कार्यकर्ता असं संबोधलं होतं, त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसनी माफी मागितली. मग मग इथं कुठं पक्ष आहे? इथं सेंट्रल गव्हर्नमेंट वर स्टेट गव्हर्नमेंट आता प्रेशर टाकत तिथे मी टाकतो. माझ्यासाठी माझी रेप ही महत्वाची आहे, माझ्यासाठी माझा समाज बहुजन समाज महत्वाचा.